शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय कुठे आहे? प्रश्न कुणालाही विचारला तर महाराष्ट्रातलं कुणीही उत्तर देईल, दादरचं शिवसेना भवन। पण आता शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादामुळे आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदललाय। शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय आता मुक्काम पोस्ट ठाणे इथे असेल। शिवसेनेचं कामकाज ठाण्यातून चालणार, आनंद आश्रमातून चालणार शिवसेनेचा कारभार। कुठली संपत्ती, कुठलीही प्रॉपर्टी, बिलकुल कुठलाही आम्हाला मोह नाही, आम्हाला कुठल्याही प्रॉपर्टीवर क्लेम करायचं नाही, त्याची आम्हाला आवश्यकता नाही। अरे मी सांगितलं ना तुम्हाला, आम्हाला बाळासाहेबांचे विचार, दिगे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, आम्हाला काही नको। कधी या एकनाथ शिंदेनी कोणाचं घेतलं नाही, आतापर्यंत देतच आलेलो आहे। त्यामुळे असं कुठलंही तुम्ही बिलकुल कोणी काही सांगितलं तरी सुद्धा मी स्वतः अधिकृतपणे सांगतो आहे की कुठल्याही संपत्तीवर, कुठल्याही प्रॉपर्टीवर आमचा दावा नाही। एकनाथ शिंदेंनी जसं म्हटलं तसंच झालंय। पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिवसेनेकडून काढण्यात येणाऱ्या पत्रकात आता हाच पत्ता दिसतोय। आमदार, खासदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने केल्यानंतर शिंदेंच्या समर्थनात गर्दी वाढली आहे, कार्यकर्त्यांची संख्याही वाढतीय, त्यामुळे शिवसेनेला मध्यवर्ती कार्यालयाची गरज आहे आणि म्हणूनच शिंदेंनी आनंद आश्रम या नव्या कार्यालयाची निवड केली आहे। नाही, मध्यंतरी तात्पुरती व्यवस्था म्हणून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे जेव्हा नाव दिलं होतं तेव्हा त्यांनी त्याचं मुख्यालय ठाण्यातच ठेवलं होतं, परंतु ते आता निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयानुसार अधिकृत शिवसेना ठरले आहेत, तरीही त्यांनी शिवसेना भवनावर दावा सांगणार नाही असं स्पष्ट केलं आहे। त्याच्यामुळे त्यांचं मुख्यालय ठाण्यात राहणार की मुंबईत याच्याबद्दलचं कुतूहल असणं स्वाभाविक आहे। मला वाटतं की त्या संदर्भात भविष्यात निर्णय घेतील, कदाचित आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय जे आव्हान दिलेलं आहे त्या संदर्भात काय निर्णय होतो आहे ते बघून कदाचित मला वाटतं की मुख्यालयासंदर्भात अंतिम निर्णय ते घेतील असं दिसतं आहे। कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांचा बाळासाहेबांवर जेवढा विश्वास होता तेवढाच शिवसेना भवनाविषयी देखील होता। आता हेच शिवसेना भवन ठाकरे गटाकडे राहणार आहे, कारण हे कार्यालय शिवाई ट्रस्टच्या नावावर आहे आणि त्याचे अध्यक्ष लीलाधर डाके आहेत। दरम्यान शिवसेनेचं नवं मध्यवर्ती कार्यालय अर्थात आनंद आश्रमाचा इतिहास काय आहे ते सुद्धा पहा। आनंद मठ या नावाने धर्मवीर आनंद तिघेंचं निवासस्थान प्रसिद्ध आहे। शिवसेनेने आनंद मठाचं नाव बदलून आनंद आश्रम असं केलं। आनंद आश्रमात पूर्वी जनता दरबार भरायचा, धर्मवीर आनंद दिघे जनता दरबारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवायचे, गद्दारांना क्षमा नाही असं म्हणत इथे अन्यायाला वाचा फोडली जायची, ठाण्यात सत्ता स्थापन करण्यासाठी इथूनच रणनीती आखली जायची आणि आता इथूनच शिवसेनेचं कामकाज चालणार आहे। पक्षात जरी फूट पडली असली तरी शिवसेना भवन मात्र ठाकरेंकडेच गेलंय। जिथून शिवसेनेचा प्रवास सुरू झाला आता तिथूनच ठाकरे गट पुन्हा उभारी घेणार आहे। दुसरीकडे जिथे जनता दरबार भरला जायचा त्या आनंद आश्रमातून शिवसेनेचा कारभार चालणार आहे। शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिवसेनेमध्ये अनेक घडामोडी सुरू आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून दादर इथलं शिवसेना भवन हेच मध्यवर्ती कार्यालय म्हणून ओळखलं जातं, पण आता शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय हे ठाण्यात असणार आहे। शिंदे गटानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह जरी मिळवलं असलं तरी देखील ते शिवसेना भवन मिळू शकले नाहीत, म्हणूनच आता मध्यवर्ती कार्यालय ठाण्यात हलवलं अशी चर्चा आता सुरू आहे। वैभव परबसह मी अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।